कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत. मात्र आता प्रचार संपल्यानंतर भाजपनं पैसे वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. याबाबत एक व्हिडिओ देखील काँग्रेसकडून शेअर करण्यात आलाय. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर भाजपनं पैसे वाटल्याचा आरोप करत उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठुमरे या देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपनं प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा उचलला. यावर देखील रुपाली पाटील ठुमरे यांनी भाष्य करत भाजपवर सडकून टीका केली. पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे. हे प्रकरण खूप जुनं आहे. माझा जन्मही झाला नव्हता तेव्हाचा हा वाद आहे. फडणवीस तर चड्डीतच असतील असं म्हणत रुपाली पाटील ठुमरे यांनी फडणवीसांना सुनावलंय. भाजपची इतकी वर्ष सत्ता होती, त्यांनी काय केले इतके वर्ष? फडणवीसांनी आत्ताच हा मुद्दा का काढला? पण इतक्या वर्षात बापटांनी किती निधी दिला हे पण सांगावं फडणवीसांनी, असं रुपाली पाटील ठुमरे यांनी म्हटलंय. मुळात लक्षात घ्या, पुण्येश्वर मंदिर असो की दरगा, सर हा वाद सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. देवेंद्र फडणवीसांनी कालच हा मुद्दा का घेतला? आणि जर आता आपण समजू की तिथे जे काही आता दरगा आहे, 20 वर्ष म्हणजे आमचा जन्म व्हायच्या आधीपासूनचा वाद आहे, मला तर देवेंद्र फडणवीस तर चड्डीतच असतील, तेव्हा त्यांना तोही मुद्दा माहीत नसेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.